जेटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार पोलीस दलामार्फत 25,000 झाडे लावली जाणार आहे। या उपक्रमाचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांच्या हस्ते आज झाड लावून शुभारंभ करण्यात आला। पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पीआर पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी निरीक्षक यांच्या हस्ते एक एक झाड लावण्यात आले आहे। वसुंधरेच्या संवर्धनासाठी पोलीस दलाने घेतलेल्या झाडे लावण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत पोलीस दल यातील अधिकांश झाडे जगवली तसा विश्वास यावेळी पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी व्यक्त केला आहे। प्रबल गावित, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार। भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार पोलिसांनी, विशेष करून पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, त्यांचे सर्व DYSP अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम झाडे लावण्याचा घेतलेला आहे। 25,000 वृक्ष लागवड पोलीस दलाच्या वतीने करण्यात येणार आहे आणि हा खरं तसं फार चांगला आणि विक्रमी असा हा प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये आमचे सर्व पोलीस अधिकारी आणि जनतेचा सुद्धा सहभाग यात फार महत्त्वाचा आहे। जनता एक कम्युनिटी पोलिसिंगच्या अंतर्गत हा उपक्रम नंदुरबार जिल्हा पोलीस हे राबवत आहेत। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा करतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करतो। याचा उपयोग जो आहे तो संपूर्ण सगळ्या जनतेला होणार आहे। ऑक्सिजन लेवल जी कमी होत चाललेली आहे आणि ओझन लेअरला जे छिद्र पडलं आहे ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम संपूर्ण जगाला पाहायला मिळतो आहे, अनुभवायला मिळतो आहे। पाऊस लेट झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, तापमानामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। ह्या सगळ्या गोष्टींपासून एक चांगलं जीवन जगण्यासाठी आणि चांगलं वातावरण तयार होण्यासाठी हा उपक्रम निश्चित फलदायी होईल आणि आरोग्यदायी पण होईल।